काल झाले नाही काल बाईट दिया आज शांत जरा शांत सर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या ठिकाणी जमलेले आहेत तुम्ही देखील अभिवादन केलेलं आहे कालच्या राड्यानंतर काय प्रतिक्रिया सर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आज बाळासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांच्यासमोर सर्वजण आम्ही नतमस्तक झालो दर्शन घेतलं आणि म्हणून मी बाळासाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन करतो आणि त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो। खरं म्हणजे बाळासाहेबांनी या महाराष्ट्रात मुंबईत मराठी माणसाला ताटमानेने जगण्याचा अधिकार दिला आणि संपूर्ण हिंदुस्थानात हिंदुत्वाची गर्जना केली, गर्व से कहो हम हिंदू आहेचा नारा दिला आणि संपूर्ण देशभरामध्ये एक हिंदुत्वाची लाट निर्माण करण्याचं काम त्यांनी केलं। त्यांचे विचार घेऊन आम्ही पुढे निघालोय। त्यांच्या विचारांचं सरकार या राज्यामध्ये स्थापन केलं आणि आज बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम सर्वसामान्यांना न्याय देण्याचं, या राज्याचा सर्वांगीण विकास करण्याचं काम सरकारच्या माध्यमातून गेल्या वर्षभरामध्ये होतंय आणि आपण पाहतोय की या राज्यामध्ये सर्वसामान्य माणूस, मग त्यामध्ये शेतकरी असेल, कष्टकरी असेल, कामगार असेल, माता भगिनी असतील, ज्येष्ठ असतील, युवा असतील, सगळेच लोक या सगळ्यांना न्याय देणाऱ्या योजना ज्या बाळासाहेबांना अभिप्रेत होत्या, शासनाच्या प्रत्येक सवलती, शासनाचे प्रत्येक निर्णय, शासनाच्या प्रत्येक योजना लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे असं बाळासाहेबांची संकल्पना होती आणि ती देखील आम्ही पूर्णत्वास नेतो शासन आपल्या दारीच्या माध्यमातून। खरं म्हणजे लवकरच अयोध्येमध्ये राम मंदिराचं लोकार्पण होत आहे, ते पण बाळासाहेबांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला। हा देखील एक अपूर्व योगायोग आहे। बाळासाहेबांचं स्वप्न होतं की अयोध्येत राम मंदिर व्हावं, तसंच लाखो करोडो राम भक्तांचं देखील स्वप्न होतं अयोध्येमध्ये राम मंदिर व्हावं आणि हे स्वप्न या देशाचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब पूर्ण करतायत। खरं म्हणजे या वर्षाची खरी श्रद्धांजली बाळासाहेबांना ही ठरेल आणि बाळासाहेब असते तर प्रधानमंत्री मोदी साहेबांचं देखील त्यांनी अभिनंदन केलं असतं, त्यांना शाबासकी दिली असती आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या राज्यामध्ये सर्वांना, सर्व घटकांना, सर्वसामान्य माणसाला, या राज्यातल्या प्रत्येक सेक्टरला या राज्याचा सर्वांगीण विकास जो आहे आज आपण होताना पाहतोय। आज बंद पडलेले प्रकल्प आपण सुरू केले, नवीन प्रकल्प आपण सुरू केले, नवीन योजना आपण सुरू केल्या। खरं म्हणजे या बाळासाहेबांच्या प्रेरणेमुळेच आणि त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळेच अशा प्रकारचे निर्णय आम्ही घेतो। कालच्या राड्यावर सर, काल जो राडा झाला सर, काल जो राडा झाला स्मृतीस्थळावर, पहिली प्रतिक्रिया काय द्याल? खरं म्हणजे बाळासाहेबांच्या स्मृती दिनाला कुठलाही वाद विवाद संघर्ष किंबहुना गालबोट लागू नये म्हणून मी स्वतः आमदार, खासदार, आमचे पदाधिकारी, कार्यकर्ते
कालच स्मृतिस्थळावर गेलो, त्या ठिकाणी नतमस्तक झालो, दर्शन घेतलं आणि आम्ही तिथून निघालो। आमचे कार्यकर्ते देखील पदाधिकारी तिथून निघत होते आणि अशा वेळेस उबाटाचे लोक तिकडे येऊन बाळासाहेबांच्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येला त्याला गालबोट लावण्याचं काम त्यांनी केलं। खरं म्हणजे त्यांना तिथे येण्याची खरं आवश्यकता नव्हती। मी आजही तिकडे मुख्यमंत्री म्हणून दर्शनाला जाऊ शकलो असतो, आमचे कार्यकर्तेही जाऊ शकले असते, परंतु वाद नको, चांगल्या कार्यक्रमामध्ये गालबोट नको, हे बाळासाहेबांना न आवडणाऱ्या गोष्टी आहेत। आणि म्हणून काल जे काय घडलं त्याचा मी काल अतिशय दुर्दैवी प्रकार होता, निंदनीय प्रकार होता, याचा मी निषेध काल केलेला आहे आणि सगळ्यांना शांततेचं आवाहन देखील केलं। बाळासाहेबांची शिकवण आचरणात आणण्याचं काम आम्ही करतोय। आज बाळासाहेबांचे विचार तर त्यांनी 2019लाच सत्तेची खुर्ची पटकावली त्यावेळेसच गमावले। आम्ही बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललोय आणि बाळासाहेबांच्या विचाराप्रमाणे भूमिका घेऊन आम्ही सरकार चालू। हिंदी में आज यहाँ पर इंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे जी की पुण्यतिथि है। हम सब लोग कल भी वहाँ पर स्मृति स्थल पर गए थे, आज यहाँ पर बाळासाहेब ठाकरे जी के सामने नतमस्तक होने, उनको पुष्पमाला पहनाने के लिए आए हैं, उनका आशीर्वाद लेने के आए हैं और बाळासाहेब ठाकरे जी के विचार लेकर हम आगे बढ़ रहे हैं। उनके विचारों की सरकार हमने स्थापन की है और इसलिए जो आम आदमी है उसके जीवन में बदलाव लाने के लिए, इस राज्य का सर्वांगीण विकास करने के लिए हमारी सरकार कटिबद्ध है। मैं ये भी कहूंगा कि इस बार बाळासाहेब ठाकरे जी की जयंती के पूर्व संध्या में अयोध्या में भव्य राम निर्माण मंदिर का निर्माण हो रहा है। ये भी करोड़ों राम भक्तों के लिए बहुत बड़ी उपलब्धि है, आनंद की बात है। और बाळासाहेब ठाकरे जी का भी यही सपना था कि अयोध्या में राम मंदिर बने। कुछ लोग मजाक उड़ाते थे, मंदिर वही बनाएंगे, तारीख नहीं बताएंगे, ऐसे कहकर मजाक उड़ाते थे, लेकिन बाळासाहेब ठाकरे जी का सपना इस देश के आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने पूरा किया, मंदिर भी बनवाया है और तारीख भी बतलाई है। और इसलिए ये सही श्रद्धांजलि बाळासाहेब ठाकरे जी को मिली है, मिलेगी, ऐसा मैं मानता हूँ। कल जो विवाद हुआ है उसकी निंदा मैंने कल कर दी है। आज हम लोग जाकर दर्शन ले सकते थे वहाँ पर, लेकिन कोई भी अच्छे काम में वाद विवाद ना हो, वहाँ पर संघर्ष ना हो, इसलिए कल वहाँ दर्शन लिए हमारे सब कार्यकर्ताओं के साथ। वहाँ से हम निकल रहे थे, मैं निकला था, हमारे कार्यकर्ता निकल रहे थे और उस वक्त उबाटा के लोग आकर वहाँ पर जो उन्होंने बर्ताव किया है ये निंदाजनक है। और इसलिए मैं उसकी निंदा कल ही कर चुका हूँ, क्योंकि बाळासाहेब ठाकरे जी के पुण्यतिथि में ऐसा बर्ताव करना ये उनको शोभा नहीं देता है। उनके अब पैरों तले जमीन खिसक चुकी है। हाल ही में हुए ग्राम पंचायत के जो चुनाव के निकाल है, निर्णय है, उन्होंने साबित कर दिया है कि वो सातवें नंबर पर पहुंच गए हैं। अभी वो सातवें नंबर से और कितवें नंबर पे जाते पता नहीं, लेकिन इतने ही मैं कहूँगा, लोग ये महाराष्ट्र की जनता
सब कुछ जानती है, काम करने वालों के साथ में है जनता, घर बैठने वालों के साथ में नहीं है, ये ग्राम पंचायत चुनाव में साबित करके दिखाया है। मराठा समाज समाजाला आरक्षण देताना, त्यांना न्याय देताना ओबीसी समाजावर बिल्कुल अन्याय आमचं सरकार करणार नाही, आणि त्यांच्या हिश्शाचं आरक्षण किंबहुना इतर कुणा कोणत्याही समाजाचं आरक्षण कमी न करता मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे, ती कायम आहे। त्यामुळे ओबीसी समाजामध्ये कुठलाही संभ्रम निर्माण करण्याचा आवश्यकता नाही, निर्माण होण्याची आवश्यकता नाही, ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय होणार नाही, आणि त्यांचं आरक्षण कमी करून मराठा समाजाला आरक्षण देताना कुणावरही अन्याय करणार नाही। मराठा समाज को आरक्षण देते हुए ओबीसी समाज के ऊपर सरकार अन्याय करेगी नहीं, ओबीसी का आरक्षण कम नहीं करते हुए मराठा समाज को न्याय कैसे मिले, ये सरकार की भूमिका है। और मराठा समाज को आरक्षण देते हुए अन्य किसी भी समाज का आरक्षण कम नहीं होगा, उनके ऊपर कोई अन्याय नहीं होगा, ये स्पष्ट भूमिका सरकार की है।